कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बुधवारी इचलकरंजीत निदर्शनं करण्यात आली। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी कर्नाटकची एसटी अडवून धरली तर संतप्त आंदोलकांनी कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला। महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले होऊनही कर्नाटक सरकार हल्लेखोरांची पाठराखण करत आहे, असे प्रकार थांबले नाहीत तर कर्नाटकातील एकही वाहन महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा इशारा उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांनी दिला। पन्हाळा तालुक्यातील परखनळे गावातील लोखंडी विद्युत खांब गंजले असून अत्यंत धोकादायक बनले आहेत। गावातील अनेक खांब तळातून सडले असून कोसळण्याच्या स्थितीत आहेत। खांब कोसळून ग्रामस्थांच्या जीवितला धोका होण्याची शक्यता आहे। याबाबत वीज वितरण कंपनी आणि ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही खांब बदलण्याची कारवाई होत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी आता आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। गायरान जागेतील अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवावी, अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून विना जामीन आणि विना व्याज कर्ज द्यावं, सर्वच महामंडळांची कर्ज मर्यादा 25 लाख करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी क्रांतीवीर फकीरा सेनेच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अनेक महामंडळांकडून कर्ज प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे महामंडळात नोकर भरती करावी तसंच श्रावणबाळ योजनेतील उत्पन्न मर्यादा 50,000 करावी, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात आहे। यावेळी दलित मित्र बळवंतराव माने, शिवाजी कांबळे, बाबासाहेब चांदळे, सुनील माने, नंदा जाधव, सुरेश लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दलित अधिकार आंदोलन संघटनेच्या कोल्हापूर शाखेची बैठक नुकतीच प्राध्यापक शरद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत जातीअंताचा लढा पुढे नेण्यासाठी श्रमिक आणि दलितांची एकजूट करण्यावर भर देण्यात आला, तसंच मुंबईतील संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धारही करण्यात आला। यावेळी सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, एस बी पाटील, अनिल चव्हाण, प्रशांत अंबी, अजय अकोलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। इचलकरंजीतील मुक्त सैनिक हाऊसिंग सोसायटी आणि मुक्त सैनिक औद्योगिक संघामध्ये नियमबाह्य कामाच्या तक्रारी वाढल्या आहेत। याबाबत सहकार विभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं आता या दोन्ही संस्थांवर प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी सभासद हक्क बचाव समितीनं केली आहे। त्यासाठी आज दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांची भेट घेतली। दोन्ही संस्थेतील अपहार गैरकारभारामुळे सोसायटीचं नुकसान होत असल्यानं प्रशासक नियुक्त करावे, नियमबाह्य केलेलं जागा हस्तांतरण थांबवावं, शिक्षण संस्थेला दिलेल्या खुल्या जागेची चौकशी करावी, अशा 11 मागण्या करण्यात आल्या आहेत।